नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. संभाजी भिडे गुरुजींच्या विधानावर उदयनराजे आक्रमक. सातारा. राज्यातील कोरोनाची स्थिती, लसीकरण मोहीम, लसींचा तुटवडा यावरून राजकारण तापताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं धक्कादायक आणि आक्षेपार्ह विधान केलं. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. सांगली इथं बोलताना संभाजी भिडे गुरुजी यांनी कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना धक्कादायक विधान केलं. कोरोना हा रोग नसून कोरोनानं मरणारी माणसं जगण्याची लायकीची नाहीत. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. लष्कराला काय मास्क लावून लढायला सांगणार आहात का असा रोकडा सवाल भिडे गुरुजींनी विचारला होता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली. माझे प्रश्न मला विचारा, कोण काय म्हणाले ते मला विचारू नका. ते ज्या अँगलनं बोलले ते त्यांनाच माहिती आहे. हवे तर मी त्यांच्याशी चर्चा करूनच बोलेन असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. देशात फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता. लोकसंख्या पाहूनच कोरोना लसींचं वाटप झालं पाहिजे. लसीच्या वाटपावरून उगाच वाद निर्माण करण्यात अर्थ नाही असं मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येणार आहे, त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय असू शकत नाही असं उदयनराजे भोसले यांनी ठामपणे सांगितलं.